जाला पाताळी धाडले त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले या वामनाचा अंतकराया भडभुंजे टपले जो अश्रु अन रक्त शिंपुनी गाळीतसे कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम 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 वामनाश्रमाचे संस्थापक संचालक आणि मालक वामनराव गोखले काल रात्री सगळा आश्रम आणि घर सोडून निघून गेले. वामनराव येतील ही मला आशा आहे पण क्षमा करा चुकून बोलतोय पण समजा नाही आले तर हा आश्रम पुढे आपण चालवायचा कसा हा आजच्या आपला आपल्या सगळ्यांसमोर असलेला मोठा यक्ष प्रश्न आहे आणि त्याच्यावर मी आपल्या सगळ्यांचं मत मांडावी अशी इच्छा व्यक्त करतो. मेंबर म्हणून आपली जबाबदारी आहे. पुढच्या महिन्याचा आश्रमाचा खर्च मी करेन. छान. म्हणजे आपल्याकडे अजूनही 2 महिने आहे. तोवर कदाचित वामनराव परतही येते. आश्रम येताना मुलासारखा आहे आणि ते आपल्या मुलाला कधी अनाथ करू शकत नाही. शिवाय आश्रम विकण्याचा अधिकार त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडे आहे. किंबहुना या संदर्भात त्याच आपल्याला जास्त मदत करू शकते. मी सेक्रेटरीना विनंती करतो की त्यांनी माई साहेबांना भेटावं, त्यांचं सांत्वन करावं आणि पुढील मीटिंगला त्याला बोलवावं. तोपर्यंत आश्रमाचे सगळे हिशेब सेक्रेटरींनी तयार ठेवा. आपल्या सूचनेचा मी आदर करतो आणि अनुमोदन देतो. माझही. पण तरीही प्रश्न पडतोच की त्यांनी आश्रम का सोडला. त्या संदर्भात त्यांचे मोठे चिरंजीव विश्वासराव यांनी रितसर पोलीस तक्रार केली आहे. पोलीस काय तो शोध घेतीलच. आपल्या समोर प्रश्न आहे तो आश्रम पुढे चालवायचा कसा. मागच्या महिन्यात आश्रमाचा खर्च 78,512 रुपये एवढा झाला. शेकड्यात फरक पडू शकतो पण हजारात पडून नाही चालणार. आता बोला आश्रम कसा चालवायचा. अजूनही हातात 2 महिने आहे. तोवर विचार करायला सवड आहे. पुढे आश्रमाचं नशीब. प्राण गेला तरी वामनरावांचा वामन आश्रम कधी विकला जाणार नाही. खजिनदार मोहन प्रधानांच्या मताशी मी सहमत आहे. आपण सगळ्यांनी त्यांचा निर्णय मान्य करूया. आपण सगळे आजच्या या मीटिंगला आल्याबद्दल मी आपला आभारी आहे. शेवटी आपलं काम आपल्याला करावंच लागणार आहे. वामनरावांना आपल्या बरोबर आहेत असं समजून आपण त्यांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त देणग्या आपण गोळा करण्याचा प्रयत्न करू. आपण आलात
आभारी आहे. धन्यवाद. हो प्लीज. थँक यू. पाणी घेतो घेतो घेतो. मी माईला बोलवलं. हो हो. नमस्कार. बसा ना बसा. झाली का मीटिंग? हो मीटिंग झाली. नाही म्हणजे माफ करा, तुमच्या परवानगीशिवाय मीटिंग घेतली. पण त्यात परवानगीची कशाला गरज आहे कामात? अहो कायदेशीर जे करायला हवं ते करायलाच हवं. आणि तुम्ही तर जाणता आहात आश्रमाच्या कुठल्याही कामात हे आम्हाला घेत नसत, ना मी ना माझी मुलं. मला हे सगळं नवीन आहे. हो पण पुढे कदाचित जबाबदारी पडली तर? ते तर माझं कर्तव्यच आहे, माझा धर्म आहे. बोला. सगळ्या मेंबर्सने आपल्याला सांत्वनपर संदेश दिले आहेत, ते मी पोहोचवण्याचं काम करतो. धन्यवाद. मी त्यांची आभारी. आणि सगळ्यांनी विनंती केली आहे की वामनराव येईपर्यंत आश्रमाचं संचालकपद आपण स्वीकारतो. हे सगळं फार लवकर आणि घाईघाईने होते असं तुम्हाला नाही वाटत? तातडीने करायची गरजच काय म्हणते मी. आहे असं मला वाटतं. काय आश्रमात एकूण अनाथ 157 मुलं आहेत. त्यांचं वसतिगृह, पालन पोषण, शिक्षण याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो मेंबर्सचं काय म्हणणं आहे? काय माई, म्हणजे पुढच्या 2 महिन्याची पैशाची वगैरे सगळी व्यवस्था झालेली आहे. पण पुढे कामत मला थोडा अवधी हवाय. 1 महिना चालेल? हो काही हरकत नाही. म्हणजे आपण मला कधीही फोन करा, मी धावत आपल्या घरी येईन. हे घर माझंही आहे. त्याची मला कल्पना आहे. जरूर या. आता येतो. काय ठरवलंस? मला काहीच नाही. मी बोलू? बोल. माई तुला माहितीये बाप्पा डायरी लिहायचे? नाही. लपून मी पकडलंय. आनंद, माई बाप्पांच्या तिजोरीची चावी कुठे? आनंद, बाप्पा नक्की परत येतील माई, कारण त्यांनी बुद्धिबळाचा राजा माझ्याकडे दिला. पण ते परत येईपर्यंत त्यांना घालवण्यासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांची आपल्याला ओळख पटावी असं नाही वाटत तुला? वाटतंय मला. नाही, आजच हे सगळं कर असं नाही म्हणत आहे मी तुला. पण दुसऱ्या कोणाच्या हातात ती किल्ली लागायच्या आधी ती शोध. दुसऱ्या कोणाच्या म्हणजे विश्वासच्या? नाही, माझ्याही असू शकते. सख्या भावाबद्दल असं बोलू नये आनंद. नाही बोलणार. पण माई पाप्पांचा विचार कर आणि सॉरी. थांब आनंद, जाऊ नको. मला तुझी खूप गरज आहे रे. हे तू बोलत नाहीस, हे बोलतात तुझ्या मुखातन. तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे आनंद. ती डायरी आपण शोधायलाच हवी, ती सापडायलाच हवी आपल्याला.
कुठे गेला वामन? का अरे कशा करता? अरे बाप्पा, एक साधा फोन तरी करायचा होतास. असा कोणता यक्ष प्रश्न तुझ्यामध्ये उभा राहिला ज्यासाठी तू सर्वस्व सोडून गेलास? बरं घरात काही झालं असेल तर तो विचार स्वप्नातही येणार नाही. का बाप्पा, का गेलास सोडून तू? बाबा बाबा आधी बसा बघू. सुनबाई कुठे असेल का बाप्पा? त्याला शोधण्यासाठी या म्हाताऱ्याला चपला झिजवावे लागणार. बाबा असा त्रास करून तुमचा मित्र आत्ताच्या आता लगेच परत येणार आहे का? किती मनस्ताप करून घेताय तुम्ही? काय करू ग? मला सांगा, मेंबर शिवाय बाकी कोणाकडे चौकशी केलीत का तुम्ही? नाही, बाप्पा शिवाय आश्रम सुनासुना वाटत होता. सगळा उत्साह जान हरवल्यासारखा, अनाथ भिकारी पोरासारखा वाटत होता आश्रम. अग त्या माईलाही भेटायचं मला धाडस झालं नाही. हे असं घडणार होतं याची मला कल्पना होती. खर तर बाप्पाला मी अगोदरच सांगायला हवं होत, सावध करायला हवं होत. बाप्पा अरे वा, बाबांची मीटिंग संपली? कामावर नाही गेलास? नाही नाही गेलो आज मी. का नाही म्हटलं? तुम्हाला जर काही मदत हवी असती तर. अहो तुमचे मित्र वामनराव, तुमचे बाप्पा घर सोडून पळाले ना. कानफटीत मारे पळाले काय, घर सोडून गेले म्हणजे अर्थ तोच ना. काय रे आधीच बाबा. सॉरी बाबा, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. भाषा सुधारा. चांगल्या माणसाबद्दल बोलताना विनयाने बोलावं. तुझ्यावर संस्कार करायला आई नव्हती, मी होतो तुझ्यावर संस्कार करायला. बाबा शांत व्हा, आता तो सॉरी बोललाय ना. आता सांगा मीटिंग मध्ये काय झालं? 2 महिने वाट बघायची, तेवढा पैसा आहे आश्रमाजवळ. पुढे 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 प्रश्नच आहे. बाबा रागवू नका, प्रॅक्टिकल व्हा. एक बोल बोल. आश्रमाची काही जागा तुम्ही विकू शकता, त्याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. अरे वा, तू पण एक गोष्ट लक्षात ठेव, वामनची इच्छा असेल तसंच होईल. प्राण गेला तरी आश्रम विकला जाणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे. तो जादव माणूस मला अजिबात आवडत नाही. अरे तो ट्रस्टी होण्याच्या लायकीचाच नाहीये. आश्रमाची जागा विकून टाका म्हणतो, विकून टाका म्हणजे काय? अरे जागा काय बापाची आहे काय? तर काय मग काय? ए मुरली, पण म्हणून मी तुझ्या शब्दाला मान देऊन आश्रमाचा महिन्याभराचा खर्च 1 लाख रुपये द्यायचं कबूल केलं की नाही? मग अरे 1 लाख म्हणजे काय? इट्स अ पीनट्स फॉर मी. खरंच नाहीतरी तुझ्या 30 रुपयांकडे आज पैसा असाच पडलेला आहे. हा पडलेलाच आहे, पण दानात असावी लागते. अनेकांकडे पैसा असतो पण त्याची दानत नसते. नाही मी सांगतो ना, तुझे वडील म्हणजे ना ग्रेट, थोर माणूस, थोर माणूस आहे. ग्रेट ग्रेटच होते ते. मुरली खर तर ना माझ्या पप्पांनाही वाटायचं की असाच एक आश्रम काढून मी चालवावा, पण या आश्रमाची जबाबदारी आपल्याला काय पेलणार नाही म्हणून मी कधीही त्या भानगडीत पडले नाही. पण योगायोगाने वामनरावांसारखा ग्रस्त आपल्याला भेटला, आपण त्यांच्या विनंतीला मान दिला आणि या आश्रमाचे ट्रस्टीही झालो. हे पण आता आपण ना ते असताना कधी आपण त्यांच्या कारभारात लक्ष घातलं नाही, पण आता मात्र आपण त्यांच्या कारभारात लक्ष घातलंच पाहिजे. तुला काय वाटतं? काय तुला असं काय वाटतं म्हणजे?
म्हणजे वामनरावांच्या जाण्यामध्ये कदाचित काहीतरी कारस्थान असू शकत असं वाटतंय तुला? मलाही कधी कधी तशी शंका यायला लागलेली आहे अलीकडे. काय की आपल्याच आश्रमातली काही मंडळी आपल्या आश्रमाची जागा विकून टाकण्यासाठी हापापलेली आहेत असं मला वाटतं. नाही, आपण आता याच्यापुढे लक्ष घालायला पाहिजे. आपले कान आणि डोळे अगदी आपण सदैव उघडे ठेवून आश्रमाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जातीने लक्ष घालायला पाहिजे. बरोबर आहे तुझं. मला हे काम करायला फारच आवडेल. हो ना? परंतु मला वेळ मिळेल का? म्हणजे काय? म्हणजे आपले दिवसाचे कार्यक्रम सांभाळून वेळ होणार आहे का? आपले कार्यक्रम म्हणजे आपलं भेंड्या लावणं, शिवाय दुसरा कार्यक्रम. रोज मला तुला वेगवेगळ्या रेसिपीज बनवून खिलवायच्या असतात, त्याचं काय? मुरली, ते तुला करावंच लागेल. अगं ते मी करेन. मग आश्रमाकडे लक्ष द्यायला वेळ कसा मिळेल? ते पण तू द्यायचं. तेही करायचं, हेही करायचं. करीन 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 मी सगळं करीन. पण त्याआधी मी काय सांगतो ते ऐक. मी तुझ्यासाठी आज बनवलेली रेसिपी तुला खिलवतो. कुठली? विचारलंस कुठली? ऐक. रासुकांक म्हणजे काय माहितीये? रा म्हणजे राईस, सु म्हणजे सुकट, कांक म्हणजे कांदा करी. मुरली, यू आर ग्रेट. टवर ना काय म्हणतो? तकडी रे. तकड टवर ना कुठलं गाणं? दुसरं अक्षर दे मला. घे द दिया. अच्छा, घ्या. दौड दौड भागा भागा सा, दौड दौड भागा भागा सा, भागो भागो फोन आ गया. हॅलो, कोण बोलताय? अहो, तुमचं नाव काय? हे बघा, तुम्ही नाव सांगितल्याशिवाय मी तुमच्याशी बोलणार नाही. देन हेल विथ यू. काय झालं? अरे, कोण नाव सांगत नव्हता, पण आश्रमाला देणगी देऊ नका म्हणाला. देणगी देऊ नका? हो. राजा कुठे गेला असेल? आज तुम्ही नीट खेळत नाही आहात. नाहीतर काय? मगाशी तुमचा वजीर माझ्या उंटाला मारू शकत होता. कृपया चाली मला कळत नाही बाळा. सरळ माणूस. आज तुम्ही राजा सोडून बाकी सगळ्यांशी बोलत होतात. पटावरती राजा शेवटी एकटाच राहतो ना. लाडक्या आनंद नाही सांगाव असं नाही वाटलं. पप्पा, मी आणि माईनी तुमची डायरी सर्वत्र शोधली पण कुठेच सापडली नाही. कुठे सापडेल सांगा ना. नाही पप्पा, रडणार नाही मी. तुमची डायरी एक ना एक दिवस नक्की सापडेल. आणि ती सापडली की खऱ्या गुन्हेगाराला मी स्वतः शासन करेल. पण तुम्ही असे अश्वत्थाम्यासारखे. अश्वत्थामा, बाप्पा कधीच अश्वत्थामा होऊ शकत नाहीत. ते धर्मराजही होऊ शकत नाहीत. ते होऊ शकतात फक्त अर्जुन. यस, फक्त अर्जुन.
बाप्पा हा बुद्धिबळ आणि मी तुम्ही परत येईपर्यंत तुमची वाट बघू, कारण बाप्पा अजून मोठी चाल बाकी आहे आणि ती मी करणार आहे. यस, मी करणार आहे. अरे तुझा विश्वास दादा सुद्धा नुकताच जाऊन आला पोलीस स्टेशनवर. खोटं बोलतोय तो. आनंद, माई चौकशी करून आलोय मी. दादा तक्रार करायला गेला होता बाप्पा हरवल्याची, पण नंतर काय झालं याबद्दल काहीच विचारायला गेला नाही तो परत. मामनराव चुकून परत आले तर ती शक्यता मला कमी दिसते. काय आहे, बदनामीला घाबरून वामनराव परत येतील असं मला वाटत नाही, कारण त्यांना इथे अनेक बेआबरूला सामोरं जावं लागेल. जिवंतपणी मरण भोगण्यापेक्षा परत न आलेलं बरं. काय